चंद्र पडतरे, मी ग्रामस्थ जे, माजी ग्रामपंचायत उपसरपंच जे, आज गावात आलेली कोविडच्या संकटामुळे गावातील प्रत्येक नागरिक भीतीच्या सावटात आले. गावावर आलेल्या परिस्थितीत गावातील सर्व सामाजिक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते हेवेदेवे बाजूला ठेवून काम केल्यास व कोविड समिती व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यात समन्वय असल्यास परिस्थिती नक्कीच आटोक्यात येऊ शकते. परंतु हाच आपापसातील समन्वय दिसत नाही. गावावर आलेली परिस्थिती नक्कीच भयावह आहे, परंतु सकारात्मक कार्य केल्यास आलेले संकट नक्कीच आटोक्यात आणता येईल. नमस्ते, मी गिरीश पडतरे, जिहेचा राहणार असून सध्या उद्भवलेल्या जिहेतल्या कोरोना परिस्थितीवर थोडंसं मत व्यक्त करतो. जिहे ग्रामपंचायत किंवा जिहे प्रशासकीय अधिकारी, जिहे प्रशासनानं आत्तापर्यंत गावावर जी परिस्थिती उभी आहे पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. तसं त्यामुळे पूर्वीपासून जसं कोरोनाची लागण भारतात आपली मार्चपासून लॉकडाऊन पडल्यापासून गावात कुठल्याही प्रकारचे नियम किंवा कुठल्याही प्रकारच्या शर्ती पाळल्या गेल्या नाहीत. त्याने कुणाकडून ते जसं प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासनाकडनं कुणावरही कुठल्या प्रकारचा वचक ठेवण्यात आलेला नाही, त्यामुळे ही गावावर परिस्थिती ओढवली आहे. तसंच गावात ही लागण कुठून आली, कशी आली, का आली ह्याचा अजून आजपर्यंत कुठलाही हिस्ट्री लागलेली नाही आहे. याला जबाबदार पण कोण आहेत ते पण काही कळत नाही आहे. तसेच ह्या मे जूनच्या काळात जे लोक एकत्र बसणे, लोक एकत्र जागेवर एका जागेवर झाडाखाली एकत्र बसणे, ह्यात इथूनच हा प्रकार उद्भवला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं प्रशासन किंवा कुठल्याही यंत्रणेनं कसंही लक्ष ठेवून किंवा ते हटवण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही. तसेच खबरदारी म्हणून जी सॅनिटायझरच्या फवारण्या वगैरे करायच्या होत्या, त्यात माझ्या माहितीनं गावात फक्त ह्या तीन पाठीमागच्या 3 महिन्यात एकदाच सॅनिटायझर फवारणी, तीसुद्धा साध्या पंपानी करण्यात आली. त्यानंतर कुठल्याही प्रकारची औषध फवारणी वगैरे असं कुठलीही केलेलं नाही. लोक एकमेकांच्या संपर्कात आली, तिथनं हा प्रभाव बराचबरोबर वाढत आला जिहेतला. त्यानंतर कुठल्याही प्रकारची खबरदारी आणि आत्ता ह्या 15 दिवसाच्या काळात जेवढे पेशंट वाढले तरीसुद्धा गावात एकदाच फक्त सॅनिटायझरची फवारणी झाली. परवा मी 200 लिटरचं सॅनिटायझरचं कॅन बॅरल आणून दिला की त्यात पाण्यात मिक्स करून तो फवारता येईल, पण त्याची अजून कुठेही अंमलबजावणी झाली नाही किंवा काहीच झालेलं नाही आहे. गावची लोकसंख्या किती आहे? आमच्या गावची लोकसंख्या माझ्या अंदाजाने 1800 ते 1900 दरम्यान आहे. प्रत्येक घरात किती कोरोना बाधित? प्रत्येक घरात असे नाही, एका आळीत म्हणजे खालच्याही म्हणजे गावात आहे आमच्या, तिथंच जास्त प्रादुर्भाव आहे. नमस्कार, मी धनाजी पडतरे, जिहे. आता माझ्या लक्षात असं आलं की जरी प्रशासन कलेक्टर लेवलवरती जरी इथं प्रशासन राबत असलं, तरी स्थानिक लेवलला ग्रामपंचायत सदस्य म्हणा, सरपंच म्हणा, पोलीस पाटील म्हणा, ह्यांनी तेवढं गांभीर्याने न घेतल्यामुळं ही परिस्थिती उद्भवलेली दिसते. इतकंच काय, सॅनिटायझरचंसुद्धा इथं तुटवडा आहे. चौकशी अंती असं समजले की ग्रामपंचायत आमच्याकडे पैसे नाहीत. तर कालच परवा आपले गिरीश फडतरे, मच्छिंद्र फडतरे, रामचंद्र फडतरे यांनी कोरगेला जाऊन शशिकांत शिंदे आमदारांच्याकडून 200 लिटर सॅनिटायझर आणलं त्यालासुद्धा आता 2 दिवस झाले. तर आम्ही विचारलं की काय झालं, तर म्हणले फवारणी करायला पैसे नाहीत. म्हणजे इतक्या ह्याच्या परिस्थितीमध्ये नको ती कारणं सांगून जबाबदारी टाळण्याचा ग्रामपंचायतीचा हे दिसतो आहे त्याचा आम्हाला खेद वाटतो. तरीसुद्धा आमची एक त्यांना विनंती आहे, ज्या काही अडचणी असतील, त्या स्थानिक लेवलच्या अडचणी असतील, ते प्रशासनाला सांगाव्यात, आम्हाला ग्रामस्थांना सांगाव्यात, तर त्याचा काहीतरी उपयोग होऊन सुरक्षितता वाढेल.